आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून शेणीवरील अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था. महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत होणारे अंत्यसंस्कार शेणींचा वापर करून व्हावेत यासाठी काही महिन्यांपूर्वी आमदार अभय पाटील यांनी सूचना केली होती. त्यानुसार आता याचा प्रायोगिक तत्वावरील कार्यारंभ रविवारी करण्यात आला. शहापूर येथील स्मशानभूमीत आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने ही व्यवस्था मार्गी लागली आहे. शहरातील 5 स्मशानभूमीत यासाठी व्यवस्था करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर करण्याची प्रथा आहे, मात्र यामध्ये पर्यावरणाचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन शेणीवरील अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी मनपा यंत्रणेने योजना राबविणे गरजेचे आहे. या दृष्टीने आवश्यक मुद्दा मनपा यंत्रणेसमोर मांडण्यात आला होता. आता याचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील 5 स्मशानभूमीत मोफत शेणी पुरवठा करण्याची व्यवस्था झाली आहे. सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन या संस्थेने यासाठी तत्परता दर्शवून योग्य व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता गोरगरीब कुटुंबासाठी अंत्यसंस्काराचा खर्च वाचणार आहे. हे पाऊल स्वागतार्ह ठरणार आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीचे पदाधिकारी श्रीकांत काकतीकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.